आणि आता अजून एक मोठी बातमी आलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी साखर कारखानदारांना उद्धव ठाकरेंनी मोठा दणका दिलेला आहे. शासन हमी देण्यासाठी धोरण निश्चिती समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही समिती कोणत्या निकषावरती हमी द्यायची ह्याचा तपास करणार आहे, याचा अभ्यास करणार आहे. साखर सम्राटांकडनं शासन हमी देण्यासाठी सध्या दबाव आणला जातोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी मोठा दणका दिल्याचं पाहायला मिळतं. शासन हमी देण्यासाठी धोरण निश्चितीची या समितीची स्थापना करण्याचे आदेश दिलेले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी साखर कारखानदारांना हा दणका दिल्याचं देखील बोललं जात आहे. समिती कोणत्या निकषावरती हमी द्यायची त्याचा ते अभ्यासही करणार आहेत. साखर सम्राटांकडून आता शासन हमी देण्यासाठी दबाव आणण्यात येतो आहे.